जालन्यातल्या लाठी चार्ज वरण राजकारण तापत चाललंय. यावरून विरोधकांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. केवळ माफी नको, राजीनामा द्या अशी मागणी आता विरोधकांनी लावून धरली आहे. पटोलेंचा शिंदे फडणवीसांवर गंभीर आरोप. खरा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल. फक्त माफी नको, राजीनामा द्या, दानवेंची मागणी. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर विरोधकांच्या रडारवर आलेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. उपोषण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि लाठीचार्ज फडणवीसांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे जे जालन्याचं आंदोलन उपोषण आंदोलन हे मुख्यमंत्र्यांनी करायला लावलं, हे माध्यमामध्ये आहे. आणि सौम्य लाठीचार्ज करायला गृहमंत्र्यांनी करायला लावलं, तो सौम्याच्या जागी मोठा झाला. हे पा का केलं, इंडिया एअरलाइनची मीटिंग मुंबईला चाललेली होती आणि त्या इंडिया एअरलाइनचे मुद्दे आणि विषय कारण मुंबई शहरातून पूर्ण देशात आवाज जातो, त्याच्यामुळे या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी एक मुद्दा पाप होतं. चौकशी समिती गठीत केली आहे. या चौकशीच्या मागे कोणकोण होतं, या लाठीचार्जच्या मागे जे काही आंदोलन झालं, तिथे जे काही घडलं, हे तर सरकारला विधानमंडळात सांगावं लागणार आहे. त्यामुळे सरकार सांगेल कोणकोणच्या मागे आहे. लाठीचार्जची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. याच मुद्द्यावर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. खरा जनरल डायर कोण हे जनतेला कळायला हवं असा घणाघात करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंचाही राजीनामा मागितलाय. आपल्या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री घटनाबाह्य गद्दार आणि दोन उपमुख्यमंत्री, ह्या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत ज्यांनी हे आदेश दिले हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री जर थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा, कारण असं सरकार चालत नाही आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे आम्ही केलंच नाही असे जे सांगतायत त्यांनी सरकार कसं चालतं ह्याची थोडं शिक्षण घ्यावं. लाठीचार्जचं प्रकरण चांगलंच तापल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अखेर माफी मागितली. पण विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना गोवारी हत्याकांड आणि मावळ गोळीबाराचा दाखला दिला होता. निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले, त्यावेळी त्याचा आदेश कोणी दिला होता का? तो मंत्रालयातून आला होता का? किंवा मावळला ज्यावेळी शेतकरी हे त्या ठिकाणी गोळीबारामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, त्यावेळी ते आदेश कोणी दिले होते का? किंवा त्यावेळी मग तेव्हाचे मुख्यमंत्री कारण पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का? शरद पवार मुख्यमंत्री असताना 23 नोव्हेंबर 1994 रोजी गोवारी समाजानं मोर्चा काढला होता. आदिवासी दर्जा देण्याच्या मागणीसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान 5,000 गोवारी लोक ठाण मांडून बसले होते. पण त्यांच्या मोर्चाची दखल कोणत्याही नेत्याकडून किंवा मंत्र्याकडून घेण्यात आली नव्हती. आंदोलन शांततेत सुरू असतानाच पोलिसांनी अचानक लाठीचार्ज सुरू केला, त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे मावळची घटना घडली तेव्हा अजितदादाच उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या समोरच फडणवीसांनी हा विषय काढला. पवना धरणातून पिंपरी चिंचवड महापालिकेला पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करायला मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता. 9 ऑगस्ट 2011 रोजी भारतीय किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेना, भाजप आणि आरपीआयचा सहभाग होता. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर या मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर 19 जण जखमी झाले होते. पण गोवारीचा दाखला देणाऱ्या फडणवीसांनीही आता राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. त्यावर भाजपनं पलटवार केलाय. राज्याचे गृहमंत्री माफी मागतात, गोवारी हत्याकांडाचा दाखला देतात. तर गोवारी हत्याकांड ज्यावेळेस झालं होतं
कारण तत्कालीन राज्याचे आदिवासी मंत्री मधुकर पिचड होते, त्यांनी राजीनामा दिला होता आणि म्हणून आम्ही आज मागणी करतोय या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या लाठीचार्जची फक्त माफी मागून चालणार नाही, तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, सुस्पष्ट मागणी शिवसेनेने आता केलेली आहे। हे आरक्षण मराठा आरक्षण कुणामुळे गेलं याचे खरे दोषी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातले सर्व लोक आहेत आणि उद्धव ठाकरे याला खरे दोषी आहेत जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवायचे। मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे। जालन्यातल्या लाठीचार्जवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात, पण यामुळे सरकारला बॅकफूटवर जायला लागले। आता या प्रकरणाच्या चौकशीतून नेमकं सत्य काय बाहेर येते हे पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।